सजग नागरिक टाइम्स सानाटाच्या यूट्यूब चॅनलवरील बातम्या व ऑफरची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. सजग नागरिक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे. बुधवारी पहाटे गंजपेठेतील चांदतारा चौक परिसरातील फर्निचरच्या गोदामाला लागली आग. आगीत गोदामातील फर्निचर जळून भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात ही आग विझवून आटोक्यात आणली. आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोमिनपुरातील चांदतारा चौकात शालिमार फर्निचरचे गोदाम आहे. पहाटे 3:30 दरम्यान ही आग लागली. गोदामातील फर्निचरने पेट घेतल्याने धूर बाहेर येत असल्याचे नागरिकांना कळल्याने नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या व अर्ध्या तासात आग विझवली. यावेळी केंद्रप्रमुख साईबाबा जिल्हेवार, जवान शफीक सय्यद, प्रमोद ढसाळे, प्रदीप खेळेकर, सुनील टेंगळे, हनुमंत कोळी, राजेश गडशी हे उपस्थित असून आग विझवली. शेजारील घरेजाळण्यापासून त्यांनी वाचवले. पाहत रहा मजरखान सोबत सजग नागरी टाइम्स सनाटा.